नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। ग्रामसेवकांच्या नियुक्तीसह इतर मागण्यांसाठी नंदगाव फेसर्डी ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी सोमवारी जळगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते। त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून पंचायत समिती कार्यालयाकडून तत्काळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे। नंदगाव फेसर्डी ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर गट विकास अधिकारी पी व्ही सोनवणे यांनी ग्राम पंचायतीला तत्काळ ग्राम सेविकांची नियुक्ती केली, तसेच इतर मागण्यांची पूर्तता 15 दिवसात करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। सरपंच भूषण पवार, सदस्य रिंकू पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांसह महिला व ग्रामस्थ या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाला शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जनार्दन पाटील, डॉक्टर कमलाकर पाटील, ईश्वर पाटील, भाऊसाहेब सोनवणे आदींनी भेट दिली, तर कानळदा, भादली, आमोदा, परसोद यांसह 11 गावांच्या सरपंचांनी पाठिंबा दिला होता। जळगाव तालुक्यामधील नंदगावचे सरपंच भूषण पवार आणि त्यांच्या शेकडो भगिनींसह आज उपोषणाला बसले होते। त्या गावामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ग्रामसेवकाची नियुक्ती केलेली नाही आणि त्यामुळे महिलांचे आणि सगळ्यांचे असंख्य कामं अडलेले होते। दुसरा मुद्दा होता की एका श्रीमंत व्यक्तीकडे 2 मजली घर असताना सुद्धा त्याला घर नाही या नावाखाली घरकुलचे निधी त्याला देण्यात आला होता, त्याची चौकशी करावी आणि जे खरे गरजू आहेत त्यांचा निधी अडवण्यात आलाय तो तत्काळ द्यावा आणि याच्यावरती कार्यवाही व्हावी ही दुसरी मागणी होती। 14व्या वित्त आयोगाच्या खर्चामध्ये अनेक अनियमितता झालेली आहे आणि ती अनियमितता तपासून त्या बाबतीमध्ये संबंधितांवर कार्यवाही करावी आणि उरलेला फंड लोकांना देण्यात यावा ही तिसरी मागणी होती। फेसर्डी गावामध्ये जे पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली इमारत होती ती इमारत तिथल्या एका पॉलिटिकली माणसानं कोणालाही न विचारता, विश्वासात न घेता ती आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा अहवाल नसताना ती बिल्डिंग जी आहे ती पाडायला पाहिजे वगैरे असं काही अहवाल नसताना सुद्धा ती पाडून टाकली। ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या गावच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मागण्यांसाठी आज उपोषणाला बसले होते। प्रश्न सुटत नाही म्हणून सगळ्या महिलांना घेऊन बीडीओंच्या दालनामध्ये आम्हाला जाऊन बसावं लागलं। 7-8 तासाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बीडीओंनी आम्हाला लेखी दिलं। घरकुलची फाईलच सापडत नाही म्हणून संबंधित राजू पाटील नावाच्या क्लर्कवरती कारणे दाखवा नोटीस दाखवून 15 दिवसाच्या आत ते सगळं नाही केलं तर तुमच्यावर कार्यवाही करू असं एक त्यांनी लेखी दिलं। चौधरी नावाच्या ग्रामसेवकाची नियुक्ती केली आहे, ते मुळामध्येच ते एका दुसऱ्या गावाला आहेत आणि मंगळवार आणि शुक्रवार ते त्या नंदगावमध्ये जातील। 15 दिवसाच्या आत ह्या सगळ्या कामांच्या अनियमिततेबाबतची चौकशी करून त्यांच्यावरती संबंधितां दोषींवरती कार्यवाही करण्याचं लेखी आश्वासन बीडीओने दिलं आणि त्यानंतर मग भूषण पवार आणि त्यांच्या गावाच्या ग्रामस्थांनी ज्यूस पिऊन हे उपोषण सोडलं।